सोलापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या जैन समाजाच्या दृष्टीने अत्यंत पवित्र धर्मस्थळाचा व्यावसायिक दृष्टीने पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. केंद्र शासनाने वर्ष 2019 मध्ये काढलेल्या अधिसूचनेतील काही तरतुदी मागे घेतल्याने झारखंड सरकारचा या स्थळाला पर्यटन स्थळ बनवण्याचा डाव संपुष्टात आला. शिखरजी या धार्मिक स्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे या जैन समाजाची मागणी त्वरित मान्य करा अशी मागणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनामार्फत करण्यात आली. मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, जैन समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. समय शिखरजी तीर्थक्षेत्र घोषित झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. समय शिखर तीर्थक्षेत्र घोषित झालेच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, जैन समाजाला न्याय. बंधुबांधव सर्वांना जय जिनेंद्र. जे आज 2 महिन्यापूर्वीपासून आपल्या जवळजवळ या ठिकाणी या आंदोलनामध्ये अनेक जैन समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करायलाच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत. सुवर्ण मंदिर आहे, शीख पंथामध्ये पवित्र आहे, तसं या देशातले सगळ्यात शांतता प्रिय असणारे जे या आंदोलनात हिंदू धर्माभिमान्यांसह जैन संघटनाही सहभागी झाल्या होत्या. भारत सरकार सेक्युलर आहे, सेक्युलर सरकार धर्मात हस्तक्षेप कसे करू शकतो? हस्तक्षेप करू शकतो तर सर्व धर्मात हस्तक्षेप करून दाखवावेत असे आवाहन जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी केले. होत आहे त्या आंदोलनाचा विषय आहे सम्मेद शिखर हे जे आहे ते पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून सरकारने जाहीर करावं. सरकारने जे जाहीर केलेले ते तोंडाला पानं पुसलेले आहेत. त्या ठिकाणी पर्यटन मंडळ म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे, अभयारण्य म्हणून जाहीर केलेलं आहे. त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य भंग पावलं जातं आणि भारत सरकार सेक्युलर आहे, सेक्युलर सरकार धर्मामध्ये हस्तक्षेप करतंच कसं याच्याबद्दलच मोठं आश्चर्य आहे. कुठल्याही तीर्थक्षेत्राला हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही आहे आणि त्यांना जर अधिकार आहेच तर सर्वच प्रार्थना स्थळांवर त्यांनी तो अधिकार दाखवावा. या ठिकाणी घटनेमध्ये न्याय आणि स्वतंत्रता सांगितले तर आमचं जे काही धर्माचं स्थान आहे सम्मेद शिखरजी याबद्दल आम्हाला स्वातंत्र्य नाही, आमचं स्वातंत्र्य हिसकावून घेऊन घेतलं जात आहे याच्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. सरकारला पुनश्च विनंती करत आहोत की सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र पवित्र क्षेत्र म्हणून जाहीर करावं असं हिंदू जनजागृती समिती आणि जैन समाजाच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करीत आहे. शिखरजी या धार्मिक स्थळाला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अन्यथा याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा केतन शहा यांनी दिला. झारखंड येथील आमचं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहेत सम्मेद शिखरजी जे भल्या मोठ्या डोंगरावर आहे त्या डोंगराची परिक्रमा करायला 27 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. अशा झारखंड तीर्थक्षेत्रामधील आमच्या पवित्र तीर्थस्थानाला झारखंड सरकारने आज तिथे घोषणा करून पर्यटन क्षेत्र असं जाहीर केलेलं आहे. 2018 साली तो GR निघाला होता, त्याच्यानंतर आत्तापर्यंत कुठला त्रास नव्हता, पण आत्ता सध्या तिकडले आदिवासी समाज त्या डोंगरावर आमचं पवित्र स्थानी अपवित्र असे कामं करत आहेत. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातून आमचे जैन बांधव आंदोलन करत आहेत, पण त्या अद्यापपर्यंत कुठलाच निर्णय झारखंड सरकारने व केंद्र सरकारने घेतला नाही. एकीकडं हिंदुत्व राष्ट्र म्हणून आपण प्रयत्न करत असताना आदरणीय मोदी साहेबांनी व अमित शाह साहेबांनी याचा विचार करायला पाहिजे व ताबडतोब निर्णय घेऊन आमचा जो अल्पसंख्याक समाज आहे ज्याची लोकसंख्या फक्त देशाच्या लोकसंख्येच्या मानाने 0.85% आहे, पण सरकारच्या तिजोरीमध्ये 27% टॅक्स रुपी पैसे आमचा समाज भरत आहे,
याचा जर विचार केला नाही तर याचे दुष्परिणाम भोगावे लागतील आणि निश्चितच आमचं जे पवित्र स्थान आहे ते आज पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे ते ताबडतोब रद्द करावं अशी सर्व सोलापूरकरांची व आज हिंदू जनजागृती समितीने आज आमच्या या आंदोलनामध्ये आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानत आहोत।